माझ्यावर अन्याय म्हणण्यापेक्षा की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असताना पिंपळेगुरव नवी सांगवी हा परिसर 82 ते 86 पासून हा महापालिकेमध्ये समिष्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता पूर्वेशन ग्रीन झोन त्याच्यामध्ये बेकायदेशीर बांधकामं जवळजवळ ग्रीनमध्ये जी चालू आहेत ती बांधकामं नियमित करू शास्तीकर माफ करू असं नेत्यांनी वारंवार सांगितलं पण ते काही झालेलं नाहीये आणि माझं स्वतःचं सुद्धा मी त्यावेळेस गरीब जनतेशी मी बरोबर निगडीत असल्यामुळं की बेकायदेशीर बांधकामामध्ये माझं ऑथोराईज बांगला असताना मी 350 स्क्वेअर फूट बांधकाम वाढवलं तर मला माझ्यासारखे कार्यकर्त्याला जर यांनी प्रशासनाला भाजपच्या नेत्यांनी दबाव टाकून आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी दबाव टाकून आणि त्यांच्या बंधूंनी दबाव टाकून त्याला मला नोटीस द्यावं लागलं. नोटीस दिल्यानंतर मला त्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही मला बांधकाम स्वतः काढून घ्या नाहीतर आम्ही काढू आणि तुमच्या गुन्हा दाखल करू आणि जे खर्च झालाय तो का वसूल करून घेऊ अशा पद्धतीने मला त्यांनी प्रशासनामधून प्रशांत पाटील कार्यकारी अभियंते यांनी मला असं सांगितलं. म्हणून आता मी महापालिकेच्या विरोधात जर ही बांधकामं पडली नाही ज्या ठिकाणी झालेली आहे ती कारण 9 बिल्डिंग ही 4.5 मिनिटाची कॅशेट त्या ठिकाणी तयार केलेली शिडी एका 2 लेनमध्ये जवळपास 9 बिल्डिंग 13 बिल्डिंग आहेत त्या 13 बिल्डिंगमध्ये 1000 स्क्वेअर फुटामध्ये जवळपास 10 फ्लॅट आणि 2000 स्क्वेअर फुटामध्ये 20 फ्लॅट अशी स्कीम त्या ठिकाणी चालू आहे आणि 1 फ्लॅट 25 लाखाला तर 1 बिल्डिंग 20 फ्लॅटची 5 कोटीची बिल्डिंग होती अशी 63-65 कोटीच्या एकाच ठिकाणी जर माल जमा होत असेल तर याच्यामध्ये वरिष्ठ ह्या नेत्यांचाच हात आहे हे मी निश्चितपणे सांगतो कारण त्यांचे कार्यकर्ते आणि व्यावसायिक बांधकाम आहेत. मला घरगुती बांधकामाबद्दल कोणालाही दोष द्यायचे नाही. प्रत्येक जण बांधकाम करत असताना पोटाला चिमटा घेऊन एखादा 2 रूम वाढवत असतात त्यांना लोकांना काही त्याचं हे नाहीये. आपली पुढची पायरी काय असेल आता? आता माझी पुढची पायरी ही असेल मी जर ही बांधकामं यांनी पाडली नाही महापालिकेने तर मी वेळोवेळी आयुक्तांना याच्या तक्रारी केलेल्या आहेत पत्र दिलेलं आहे तरी सुद्धा आयुक्तांनी दखल घेतलेलं नाही महापालिकेचे कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेलं नाही. मी जर यांनी ही पाडली नाही तर मी याच्याबरोबर उपोषण करणार आहे आणि कोर्टामध्ये ही केस दाखल करणार आहे हे माझं आजही सांगतो मी की आणि माझ्याबरोबर जनता त्यावेळेस असणार आहे की अन्यायकारक हे केलं जात आहे भाजपच्या सत्ताधारी लोकांनी. त्याच्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे.